शिरपूर शहरातील सर्व प्रकारच्या मोबाईल विक्रीचे विश्वसनीय दालन म्हणजे महालक्ष्मी मोबाईल। महालक्ष्मी मोबाईल आमच्याकडे नामांकित कंपनीचे मोबाईल जसे MI, विवो, ओप्पो, सॅमसंग, रिअलमी, रेडमी, टेक्नो आदी कंपनीचे मोबाईल्स आणि मोबाईल ऍक्सेसरीज, बॅटरी, चार्जर, हेडफोन, MMC, पेन ड्राइव्ह, कीबोर्ड, माउस योग्य दरात मिळते। तसेच सर्व साइज मध्ये MI LED TV उपलब्ध। इतकेच नव्हे तर आमच्याकडे मोबाईल खरेदीसाठी बजाज आणि TVS फायनान्स देखील उपलब्ध। त्वरा करा, आमचा पत्ता शॉप नंबर 33, गुजराती कॉम्प्लेक्स, मांडळ रोड, शिरपूर, जिल्हा धुळे। प्रोप्रायटर उमेश राजपूत, योगेश राजपूत। संपर्क 9860600309, 7798644547। महालक्ष्मी मोबाईल ऑनलाईनच्या फसवणुकीपासून मुक्तता हेच आमचे ध्येय। शिरपूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून आज भाजप शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळपासून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावात विजय संकल्प यात्राद्वारे प्रचार रॅली सुरू आहे। यात आज चांदपुरी, भरवाडे, टेकवाडे प्रचारानिमित्ताने सुरू असलेल्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या सुरू असलेल्या प्रचारसभांना मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार काशीराम पावरासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। तसेच प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे सदस्य व महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। माझा खानदेश, ब्युरो शिरपूर। नमस्कार। महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचाराचा झंझावात सुरू आहे। शिरपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ आज भरवाड्याला या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे। भरवाड्याचे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत, दिलीपभाई पटेल। दिलीपभाई, काय सांगणार या निवडणुकीच्या संदर्भात? आपण आम्ही सर्व माननीय अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे माणसं आहोत। भाईंनी निर्णय घेतला तो योग्य निर्णय असेल असं सर्व आम्हाला ग्रामस्थांना पण वाटतं। आणि दादासाहेब आमचे तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील हे आमच्या गावामार्फत मी सर्वांना आपल्याला आश्वासन देतो। आणि आमच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत, जे जुने भारतीय जनता पक्षातले लोक होते तेही आमच्या सोबतच आहेत आणि आम्ही आणि ते सोबत काम करणार आहोत। तरी आमच्या गावामार्फत मी आपल्याला आश्वासन देतो की आम्ही भरघोस मतांनी दादांना निवडून देऊ। निश्चितच शिरपूर तालुक्याचा इतिहास हा विकासात्मक इतिहास आहे। आमदार अमरीशभाई पटेल साहेब यांनी गेल्या 30 वर्षापासून आणि 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्षात आमदार काशीराम दादा पावरा यांनी एक विकासाच्या दृष्टिकोनातून या तालुक्याला काम केलेलं आहे आणि तोच विकासाचा दाश घेऊन आमदार अमरीशभाई पटेल यांनी पक्षांतर केलं, काँग्रेसमधून BJP पदार्पण केलं। एकाच दास, विकासाचा दास घेऊन आज संपूर्ण शिरपूर तालुक्यात अमरीशभाईंच्या पाठीशी आहे। भरवाडे पूर्ण गाव आज अमरीशभाईंच्या पाठीशी आहे। या ठिकाणी सरपंच देखील या भरवाड्याच्या सरपंच मॅडम ते माझ्यासोबत आहेत। काय सांगणार भाजपच्या या कार्यप्रणालीविषयी आपण काय सांगणार मॅडम? आम्ही आजपर्यंत जे काम करत होतो अमरीशभाईंच्या नेतृत्वाखालीच करत होतो आणि आता अजून पुढेही तेच करणार आणि दादांना भरघोस मतांनी निवडून देणार आमच्या इथे। निश्चितच भाईसाहेबांनी पक्षांतर केलं, भारतीय जनता पक्षात आल्यानंतर या पक्षाची ताकद वाढलेली असंच महिला भगिनी आणि या इथल्या सरपंच, भरवाड्याच्या सरपंच पटेलताई यांनी माझ्यासमोर सांगितलंय। माझा खानदेशसाठी राजेंद्र जाधव, शिरपूर।